नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स चालू घडामोडीच्या लेक्चर सिरीज मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो बघा, आपण काय पाहत आहोत सध्या. सध्या आपण पीडीएफ क्रमांक 3 जी आहे आपली, नोट्स क्रमांक 3, करंट अफेअर्सच्या ज्या आपण नोट्स शेअर केलेल्या आहेत आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती आणि ॲपवरती, त्यातील पीडीएफ क्रमांक 3 आपण डिस्कस करत आहोत. ह्या पीडीएफ मधील सेक्शन 1 आणि सेक्शन 2 आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण सेक्शन 3 ह्या पीडीएफ मधला कव्हर करूयात. लगेच सुरुवात करूयात लेक्चर्सला. आपण तत्पूर्वी पहा मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांसोबत शेअर करा. ठीक आहे, सुरुवात करूयात लेक्चरला. आपण पीडीएफ क्रमांक 3 मधला तिसरा सेक्शन आपण घेऊयात, आज सुरुवात करूयात. ठीक आहे, बघा एक महत्वाची न्यूज आहे. यासदी गटावरती ऑलरेडी आयोगाने एक प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये. ठीक आहे, यासदी गट हा यासदी गट काय, अल्पसंख्याक समूह आहे. ठीक आहे, मायनॉरिटी ग्रुप आहे, अल्पसंख्याक मायनॉरिटी आहेत. कोणत्या देशामध्ये, तर इराक ह्या देशामधले अल्पसंख्याक आहेत. कोण, याजिदी. बरोबर, तिथल्या इराक मधल्या सिंजर प्रांतामध्ये ते प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात, याजदी गट. ठीक आहे, याजदी वंशाचे लोक इराक मधल्या सिंजर प्रांतामध्ये. तर बघा, त्या संबंधित करंटची अशी न्यूज आहे की याजदी गटावरती जे इस्लामिक स्टेटकडनं हमले होतात, बरोबर, इस्लामिक स्टेट ही जी संघटना आहे, आयसिस, इस्लामिक स्टेट संघटनेकडनं काय होते, याजदी गटावरती अटॅक होते, हल्ले होतात, त्यांच्या विरोधात अत्याचार अन्याय केला जातो इस्लामिक स्टेटकडनं. तर यालाच काय म्हटलं गेलेलं आहे, ऍक्ट ऑफ जिनोसाइड असं म्हटलं गेलेलं आहे. जिनोसाइड म्हणजे त्याला आपण वांशिक संहार असं म्हणतो. ठीक आहे, बरोबर. तर इस्लामिक स्टेटकडनं याजदी गटावरती जे हल्ले होतात त्याला ऍक्ट ऑफ जिनोसाइड असं म्हटलं गेलेलं आहे, वांशिक संहाराची कृती म्हटलं गेलेलं आहे. कोणामार्फत, तर युनायटेड किंगडम मार्फत. युनायटेड किंगडमने नुकतंच रेकॉग्नाइज केलं की इस्लामिक स्टेटकडनं याजदीवरती होणारे हमले म्हणजेच ऍक्ट ऑफ जिनोसाइड आहेत, वांशिक संहाराची ती कृती आहे, असं युनायटेड किंगडम हा देश म्हटलेला आहे, हे लक्षात राहू द्या. पुढे बघा, आता एक अँटी मिसाईल सिस्टीम आहे, बघा, क्षेपणास्त्रविरोधी एक यंत्रणा आहे, क्षेपणास्त्रविरोधी अँटी मिसाईल सिस्टीम असं त्याला म्हटलं गेलेलं आहे, अँटी मिसाईल सिस्टीम. त्या अँटी मिसाईल सिस्टीमचं नाव आहे बघा, डेव्हिड स्लिंग. पुन्हा एकदा सांगतो, अँटी मिसाईल सिस्टीम, त्याचं नाव काय आहे, डेव्हिड स्लिंग असं नाव आहे. तर मग ही अँटी मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाची आहे असा प्रश्न जर विचारला तर इस्रायल या देशाची आहे, लक्षात राहूया. इस्रायल या देशाची अँटी मिसाईल सिस्टीम, तिचं नाव काय आहे, डेव्हिड स्लिंग. बरोबर, आता ही अँटी मिसाईल सिस्टीम इस्रायलने कोणाला विकलेली आहे, कोणाला सेल केलेली आहे, तर फिनलँड हा जो देश आहे, ठीक आहे, स्कॅन्डिनेवियन कंट्री आहे फिनलँड, आपण सर्वांना माहिती आहे. इस्रायल हा छोटा देश आहे, फिनलँड हा पण छोटाच देश आहे. इस्रायलने काय केलेलं आहे, फिनलँडला सेल केलेले आहेत डेव्हिड स्लिंग नावाची अँटी मिसाईल सिस्टीम. आता हे जे सेलिंग जे झालेलं आहे याला मान्यता कोणी दिलेली आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने दिलेली आहे. अमेरिकेने अप्रूव्ह केलेला आहे हा सगळा करार. अमेरिका अर्थातच टॉप आहे, अमेरिका अप्रूव्ह करणार आहे. अमेरिका काय म्हणली, चला इस्रायलनी फिनलँडला जे सेल केलेलं आहे डेव्हिड स्लिंग अँटी मिसाईल सिस्टीम त्याला आम्ही मान्यता देतो. कोण, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणते, लक्षात राहू द्या. डेव्हिड स्लिंग अँटी मिसाईल सिस्टीम आहे, डेव्हिड स्लिंग ही अँटी मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाची आहे, तर इस्रायल देशाची आहे. इस्रायलने ती कोणाला विकलेली आहे, सेल केलेली आहे, तर फिनलँडला सेल केलेली आहे. आणि याला मान्यता कोणी दिली, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने दिली. ठीक आहे, बघा आता बघा एक महत्वाचं आपण पाहिलं होतं, बघा ऑपरेशन आयन शील्ड आपण पाहिलं होतं. ठीक आहे, ऑपरेशन आयन शील्ड आपण पाहिलं होतं. पुन्हा एकदा सांगतो बघा, ऑपरेशन आयन शील्ड आपण पाहिलं होतं का, आयनच्या आय वरून इस्रायल, लक्षात ठेवा. ऑपरेशन आयन शील्ड हे कोणत्या देशाचं ऑपरेशन आहे, तर इस्रायलचं, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर ना आपण ऑपरेशन शील्ड पाहिला होता, फक्त ऑपरेशन शील्ड एक्सरसाइज, ऑपरेशन शील्ड एक्सरसाइज आपण पाहिली होती की ब्राझील देशाची. ठीक आहे, आता बघा एक ओशियन शील्ड नावाचा एक एक्सरसाइज आहे. काय, ओशियन आहे बघा, या नावामध्ये ओशियन शील्ड आहे, बाल्टिक समुद्रात तो आयोजित करण्यात आलेला आहे हा एक्सरसाइज, ही मिलिटरी एक्सरसाइज ओशियन शील्ड नावाची, बाल्टिक सीमध्ये रशियामार्फत. आपण सर्वांना माहीत असेल रशियाचा एक भूभाग आहे जो की बाल्टिक समुद्राला लागून आहे, एक छोटासा पार्ट आहे रशियाचा. आणि मग ह्या बाल्टिक समुद्रामध्ये रशियाने काय केलेलं आहे, आपली एक्सरसाइज, एक लष्करी सराव आयोजित केला, त्याचं नाव आहे ओशियन शील्ड असं त्याचं नाव आहे, रशियामार्फत, रशिया ह्या देशामार्फत. बघा आता महत्वाची एक न्यूज आहे, मायनर मोड ऑफ द इंटरनेट हा काय प्रकार आहे असं आपल्याला विचारलं जाईल. आता बघा, आपण सर्वांना माहीत असेल लहान मुलांकडनं आजकाल स्मार्टफोनचा, इंटरनेटचा खूप जास्त प्रमाणात वापर होतोय.
बरोबर. मग चीन ह्या देशाने काय केलेलं आहे, चीन ह्या देशाने काही गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहेत, जेणेकरून कोणासाठी केल्यात, तर मोबाईल कंपन्यांसाठी, डिजिटल कंपन्यांसाठी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत चीन ह्या सरकारने. काय दिल्यात, तर त्याला मायनर मोड ऑफ द इंटरनेट असं म्हटलं गेलेलं आहे. मायनर मोड म्हणजे काय, जे लहान मुलं आहेत, मायनर चाइल्ड जे आहेत, त्यांनी दिवसातून मॅक्झिमम जास्तीत जास्त 2 तासाच्या कमीच त्यांनी काय केला पाहिजे, मोबाईलचा वापर केला पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त नको. अशा प्रकारचा एक मोड ऍक्टिव्हेट करा तुम्ही, मायनर मोड ऑफ द इंटरनेट. ठीक आहे, ह्या गाईडलाईन्स कोणी जारी केल्या, तर चीनने जारी केलेल्या आहेत. ठीक आहे, आता बघा, पेडिस्ट्रियन क्रॉसिंग सिस्टीम, त्याला आपण पादचाऱ्यांमार्फत, बरोबर, रस्त्यावरती चालणारे जे पादचारी आहेत ते रस्ता क्रॉस करतात, बरोबर. तर मग ही रोड क्रॉसिंग सिस्टीम जी आहे, पेडिस्ट्रियन क्रॉसिंग सिस्टीम, तर ही AI पावर्ड आधारित एक अशी स्मार्ट पेडिस्ट्रेशन सिस्टीम सुरू झालेली आहे. कोणत्या देशा, कोणत्या सिटीमध्ये, शहरामध्ये जर विचारलं तर त्याचं उत्तर राहील दुबईमध्ये. दुबईमध्ये AI पावर्ड म्हणजे काय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती आधारित, कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित एक स्मार्ट पेडिस्ट्रेशन क्रॉसिंग सिस्टीम सुरू केलेली आहे दुबई ह्या शहरामध्ये. एवढं लक्षात राहू द्या फक्त. आता एक महत्वाचं आहे बघा, भारतामध्ये जे घरगुती कामं केली जातात घरामध्ये, कोणामार्फत, स्त्रियांमार्फत, वुमनमार्फत, ठीक आहे, नंबर ऑफ हाऊस वर्क अवर्स बाय वुमन इन इंडिया, भारतामध्ये सरासरी स्त्रिया घरामध्ये किती तास काम करतात दररोज, तर बघा, 1, 2, 3, 7 तास घरातील कामं करण्यासाठी सरासरी त्यांना 7 तास लागतात. म्हणजे एका अहवालाद्वारे नुकतंच असं जाहीर करण्यात आलेलं आहे. पुरुष म्हटलं तर फार तर 2 तास सरासरी, पण स्त्रियांचा खूप जास्त वेळ हा घरगुती कामांमध्येच जातो, 7 तास वेळ जातो असं एका नवीन रिपोर्टने म्हटलेलं आहे. आता आपल्या सर्वांना माहित असेल, बिहारने जाती आधारित जनगणना सुरू केलेली आहे. बिहार ह्या राज्याने पहिलं राज्य कोणतं, कास्ट बेस्ड सेन्सस, कास्ट बेस्ड सर्वे कोणी सुरू केला, बिहारने. पहिलं राज्य बिहार, दुसरं राज्य आपण पाहिलं आंध्र प्रदेश. ठीक आहे, पुढे पाहूयात बघा, भारतीय राज्यघटनेतलं कलम 370, आपल्याला माहिती आहे की पूर्वी कलम 370 अंतर्गत जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा दिला होता, बरोबर, स्पेशल स्टेटस दिला होता, विशेष दर्जा दिला होता जम्मू काश्मीरला. 2019 हे स्पेशल स्टेटस काढून टाकण्यात आलं, जम्मू काश्मीर राज्याचा विशेष दर्जा काढून टाकण्यात आला, आपण सर्वांना माहिती आहे. पण कलम 370 स्क्रॅप अजून झालेलं नाही आहे, ते आहे तसंच ठेवलेलं आहे राज्यघटनेमध्ये. आता बघा, सुप्रीम कोर्ट काय म्हणते माहिती का, सर्वोच्च न्यायालय, हे कलम 370 स्क्रॅप करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला नसतोय, तो राष्ट्रपतींना असतोय, हे लक्षात राहू द्या. बरोबर, कलम 370 काढून टाकण्याचा, स्क्रॅप करण्याचा अधिकार कोणाला आहे, तर राष्ट्रपतींना आहे. बघा, ऑनलाईन गेमिंग वरती किती गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लावला जातो, आपण पाहिलेली आहे न्यूज ऑलरेडी ही, की 1 ऑक्टोबर 2023 पासून ऑनलाईन गेमिंग वरती 28% काय लावला जाईल, GST आकारण्यात येईल, 28%, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. बघा, पापुआ न्यू गिनिया नावाचा एक देश आहे, आपल्या सर्वांना माहीत असेल, साऊथ ईस्ट कंट्री आहे, बरोबर, दक्षिण पूर्व आशियाई भागातला एक देश आहे. त्या देशाचं नाव आहे, काय नाव आहे, पापुआ न्यू गिनिया. ह्या देशाची राजधानी कोणती आहे ती चर्चेत आहे सध्या. बघा, मोरस बाय पोर्ट, ठीक आहे, मोर्स बाय पोर्ट नावाचं राजधानी आहे पापुआ न्यू गिनिया ह्या देशाची. दॅट्स इट, एवढंच लक्षात राहू द्या, शक्यतो महत्वाचं नाही आहे ते, पण असावं माहीत, पापुआ न्यू गिनियाची राजधानी मोरस बाय पोर्ट. पुढे पाहूयात बघा, आपण बघा, मगाशीच पाहिलं होतं मायनर मोड ऑफ इंटरनेट, आपण पाहिलं होतं चीन या देशाने जारी केला होता, आपण पाहिलं होतं गाईडलाईन्स. ठीक आहे, आता बघा, स्मार्टफोनचा वापरवरती लिमिटेशन्स आणावे, बरोबर, लहान मुलांकडनं स्मार्टफोनचा जो वापर केला जातो त्यावरती लिमिटेशन्स आणावेत, यासाठी चीन या देशाने गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत. राजमार्ग यात्रा ॲप, बघा, नॅशनल हायवे अथॉरिटी जी आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया, हायवे अथॉरिटी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामार्फत राजमार्ग ॲप, राजमार्ग यात्रा ॲप सुरू केलेलं. आता यात्रा ह्या कीवर्डवरून लक्षात ठेवता येईल आपल्याला की हायवे अथॉरिटीचं ॲप हे आहे. बघा, ड्युरंड कप महत्वाचा आहे, ड्युरंड कपचं आयोजन भारतात केलं होतं,
ड्युरंट कप हा फुटबॉल खेळाशी संबंधित आहे एवढं लक्षात राहू द्या. ड्युरंट कप इज रिलेटेड टू फुटबॉल आणि त्याचं 2023 चा ड्युरंट कप कुठं आयोजित केलता भारतामध्ये. ठीक आहे बघा हा पुढे आपण पाहूया जीएमपी. जीएमपी हा काय कन्सेप्ट आहे बघा समजून घेऊयात आपण. जीएमपीचा लॉंग फॉर्म पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे, गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस. आता जे फार्मास्युटिकल गुड्स असतात म्हणजे मेडिसिन वगैरे, फार्मास्युटिकल मेडिसिन्स बरोबर, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित, त्याच्या उत्पादनाशी संबंधित काही प्रॅक्टिस महत्त्वाच्या म्हणजे स्टँडर्ड अशा प्रोसिजर फॉलो केल्या जाव्यात असं कोण म्हटलंय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेमार्फत गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस जारी करण्यात आलेल्या आहेत. ठीक आहे पुढे बघा महत्त्वाची व्यक्ती आहे राजीव गौबा. ठीक आहे राजीव गौबा नावाचे व्यक्ती आहेत. ते कोण आहेत आपण सर्वांना माहीत पाहिजे, चर्चेत असतात ते कॅबिनेट सेक्रेटरी आहेत. केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट सेक्रेटरी आहेत, ते कॅबिनेट सचिव आहेत. आता वैशिष्ट्य काय तर लॉंगेस्ट सर्विंग, त्यांना आता त्यांचा कालखंड वाढलेला आहे ॲज अ कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून, त्यामुळे ते कोण बनलेले आहेत तर लॉंगेस्ट सर्विंग म्हणजे दीर्घकाळ कॅबिनेट सेक्रेटरी पदावरती राहणारे व्यक्ती ठरलेले आहेत राजीव गौबा, हे लक्षात राहू द्या. पुढे बघा एक पक्षी आहे त्याचं नाव आहे हिमालयन व्हल्चर. हिमालयन व्हल्चर नावाचा एक पक्षी आहे, बर्ड आहे. IUCNच्या रेड लिस्टमध्ये त्याला नियर थ्रेटन हा दर्जा आहे, नियर थ्रेटन. बघा महत्वाचं काय आहे तर ह्या हिमालयन व्हल्चरचे कॅप्टिव्ह ब्रीडिंगची सिस्टीम कुठं सुरू केलेली आहे तर आसाम ह्या राज्याने सुरू केलेली आहे. ठीक आहे जास्त महत्वाचं नाही पण माहीत असावं हिमालयन व्हल्चर बर्ड कॅप्टिव्ह ब्रीडिंग कुठे तर आसाम. राईस प्राईस इंडेक्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्सची जी फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जी आहे ह्या संस्थेमार्फत राईस प्राईस इंडेक्स जवळजवळ 2.5% दराने भाताच्या किमती वाढलेल्या आहेत, राईसच्या किमती वाढलेल्या आहेत अशा त्या निर्देशांकावरून आपल्याला समजतं. एवढंच लक्षात राहू द्या की राईस प्राईस इंडेक्स कोणामार्फत तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन. पुढे महत्त्वाची व्यक्ती आहे बघा अजय कुमार भल्ला. ठीक आहे बघा अजय कुमार भल्ला कोण आहेत असा प्रश्न जर विचारला, होम मिनिस्ट्रीचे जे आहेत गृह मंत्रालयाचे सेक्रेटरी आहेत ते. ठीक आहे आपण मगाशी कॅबिनेट सेक्रेटरी पाहिले, कोण कॅबिनेट सेक्रेटरी राजीव गौबा पाहिले बरोबर. आता गृह सचिव कोण आहेत, होम सेक्रेटरी कोण आहेत तर अजय कुमार भल्ला, लक्षात राहू द्या. पुढे पाहूयात बघा हाय अल्टिट्यूड वॉटर चेरेंको ऑब्झर्वेटरी, एक वेधशाळा आहे तिचं नाव आहे हाय अल्टिट्यूड वॉटर चेरेंको ऑब्झर्वेटरी, इन शॉर्ट त्याला हॉक असं म्हटलं गेलेलं आहे, HAWC. मेक्सिको देशाने ही वेधशाळा सुरू केलेली आहे हाय अल्टिट्यूड वॉटर चेरेंको ऑब्झर्वेटरी. जास्त महत्वाची नाही पण माहीत असावी आपल्याला. बघा मोगजिला उपाध्याय हे व्यक्ती चर्चेत आहेत, का चर्चेत आहेत माहीत असावे. बघा इंडियन अमेरिकन आहेत, भारतीय वंशाचे आहेत. कोण, मोगजिला उपाध्याय. उपाध्याय भारतीय नाव आहे लक्षात येते सहज, त्यांचं नाव आहे मोगजिला, मोगजिला उपाध्याय. मोगजिला उपाध्याय कोण आहेत तर अमेरिकेत त्यांनी मॅजिस्ट्रेट जज म्हणून काम केलेलं आहे, मॅजिस्ट्रेट जज म्हणून काम केलेलं आहे US. बघा डोनाल्ड ट्रम्प जे USचे प्रेसिडेंट होते, डोनाल्ड ट्रम्पची इलेक्शनशी संबंधित एक केस होती, केस हँडल केलेली आहे कोणी, मोगजिला उपाध्याय यांनी, ॲज अ मॅजिस्ट्रेट जज म्हणून त्यांनी वर्क काम केलेलं आहे बरोबर. अमेरिकेचं जे फेडरल कोर्ट आहे, फेडरल कोर्ट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूने त्यांनी काय केलं होतं किंवा ती जी केस होती ती केस त्यांच्या अंडर होती, प्रिसाइड ओव्हर म्हणजे त्या केसचं लीडिंग त्यांनी केलं होतं थोडक्यात, एवढं लक्षात ठेवायचं. मोगजिला उपाध्याय. बघा सिलाइन डायोन नावाचे व्यक्ती चर्चेत, ते कोण आहेत तर इंटरनॅशनल पॉपस्टार आहेत. त्यांना एक आजार झाला होता, सिलाइन डायोन यांना एक आजार झाला होता, त्या आजाराने त्यांचं एक्सपायरी झालेली आहे. तर तो आजार कोणता असा प्रश्न जर विचारला तर स्टीफ पर्सन सिंड्रोम नावाचा आजार होता. कुठला, स्टीफ पर्सन सिंड्रोम, स्टीफ पर्सन सिंड्रोम हा आजार त्यांना
होता एवढं लक्षात राहू द्या. सिलाइन डायोन इंटरनॅशनल पॉप स्टार आहेत, त्यांचा आजार स्टीप पर्सन सिंड्रोम. ठीक आहे, बघा स्टुडंट डॉट ड्रॉपआउट, बघा आपल्याला माहिती आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांची गळती होते, त्यासंबंधीची एक अर्ली वॉर्निंग सिस्टीम बरोबर उत्तर प्रदेशने सुरू केलेली आहे. उत्तर प्रदेश राज्याने किंवा उत्तर प्रदेश सरकारने काय केलेले आहे, अर्ली वॉर्निंग सिस्टीम टू रिड्यूस स्टुडंट ड्रॉपआउट, म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी अर्ली वॉर्निंग सिस्टीम सुरू केलेली आहे. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती सलग 40 दिवस गैरहजर आहे, लगेच मग आपली यंत्रणा त्यांच्या पॅरेंट पालकांच्या घरी जाणार, त्या विद्यार्थ्याची चौकशी करणार, त्यासंबंधीची योग्य ती उपाययोजना ते करणार. शाळा गळती रोखण्यासाठी ही उपाययोजना सुरू केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारने, अडॉप्टिंग अँड अर्ली वॉर्निंग सिस्टीम. ठीक आहे, बघा इस्रोची एक टेलिमेट्री ट्रॅकिटिया आणि कमांड नेटवर्क आहे बरोबर, इस ट्रॅक असलेलं इन शॉर्ट म्हणलेलं आहे इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क. टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क इस्रोचं आहे, कोणत्या ठिकाणी आहे तर बंगळुरूमध्ये आहे. बघा फिडे रँकिंग मध्ये हायएस्ट रेटेड इंडियन चेस प्लेअर भारतीय बुद्धिबळपटू आहे की ज्याने विश्वनाथ आनंदला मागे टाकले आणि हायएस्ट रँक प्राप्त केलेली आहे ॲज अ इंडियन म्हणून. हायएस्ट रेटेड इंडियन चेस प्लेअर कोण आहे तर त्याचं नाव आहे जी गुकेश, असं त्याचं नाव आहे जी गुकेश. प्रोजेक्ट देविका नदीजोड प्रकल्प आहे, रिव्हर रिज्युव्हिनेशन प्रोजेक्ट आहे. कुठल्या राज्यामध्ये तर जम्मू काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये रिव्हर रिज्युव्हिनेशन साठीचा प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्ट देविका असं त्याचं नाव आहे. पुढे पाहूयात आपण, बघा आयकॉनिक साइट म्युझियम कोणत्या ठिकाणी आहे, तमिळनाडू राज्यामध्ये. बघा जे पुरातत्व खातं आहे केंद्र सरकारचं, पुरातत्व खात्यामार्फत वेगवेगळ्या आयकॉनिक साइट आयडेंटिफाय केल्यात आणि तिथं म्युझियम सुरू केलं जाणार आहे. तर नुकतंच आयकॉनिक साइट म्युझियम तमिळनाडूमध्ये सुरू केले. बघा इजी 5.1, बघा इजी डॉट 5.1, त्याला इन शॉर्ट इरिस असं पण एक नाव आहे. इरिस इजी 5.1 हा कोरोना व्हायरियंट आहे, कोरोना व्हायरस जो आहे, कोरोनाचा विषाणू जो आहे, त्यातला एक प्रकार आहे इजी 5.1 इरिस नावाचा. तर कुठल्या देशामध्ये तो आढळला आहे, तर युनायटेड किंगडम लक्षात राहू द्या. आले लक्षात, युनायटेड किंगडममध्ये कोरोना व्हायरसचा व्हॅरियंट इजी 5.1 इरिस. आता एक व्यक्ती चर्चेत आहे, त्यांचं नाव आहे बघा गुमाडी विठ्ठलराव, महत्वाची व्यक्ती आहे चर्चेमध्ये, त्यांना गब्बर असं पण म्हटलं जात. हा महत्वाची व्यक्ती आहेत, बघा का महत्वाची आहेत, गुमाडी विठ्ठलराव त्यांना काय म्हटलं जातं, काय म्हणून ओळखलं जातं, तर गब्बर म्हणून ओळखले जातात. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असं विचारलं तर ते एक पोएट होते, कवी होते, सिंगर पण होते, गायक होते, कवी होते, कवी गायक होते, आणि ते तेलंगणा ह्या राज्यातले तिथले कम्युनिस्ट रिव्हॉल्युशनरी होते बरोबर, साम्यवादी चळवळीतले ते क्रांतिकारी नेते होते. त्यांचं प्रोफेशन ॲज अ पोएट सिंगर म्हणून ते काम करायचे, एवढं लक्षात राहू द्या. कोण, गब्बर, त्यांचं नाव गुमाडी विठ्ठलराव, कम्युनिस्ट रिव्हॉल्युशनरी तेलंगणामध्ये. पुढे बघा इंडियन बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज सेंटर कुठे सुरू करण्यात आलेलं आहे असा प्रश्न जर विचारला, नेपाळ ह्या देशात सुरू करण्यात आलेले हे आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. इंडियन बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज सेंटर कुठे, नेपाळमध्ये. इंडियन बुद्धिस्ट कल्चर अँड हेरिटेज सेंटर नेपाळ. पुढे पाहूयात बघा डिजिटल आयडेंटिटी प्रोजेक्ट बरोबर, नागरिकांचे डिजिटल आयडेंटिटी क्रिएट करायची, त्यांचे म्हणजे बोटाचे ठसे असतील, डोळ्यांचं स्कॅनिंग वगैरे असेल, ठीक आहे, सगळे त्यांचा डेटा कलेक्ट करायचा नागरिकांचा, त्या प्रोजेक्टला म्हटलेलं आहे डिजिटल आयडेंटिटी प्रोजेक्ट. कुठल्या देशाचा आहे तर श्रीलंका ह्या देशाचा आहे, एवढं लक्षात राहू द्या. श्रीलंका देशाचा डिजिटल आयडेंटिटी प्रोजेक्ट आहे. भारताने 45 करोडची मदत केलेली आहे श्रीलंकेला ह्या प्रोजेक्टसाठी, डिजिटल आयडेंटिटी प्रोजेक्ट बाय श्रीलंका. ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये उपविजेता कोण ठरलेला आहे, भारताचा एच एस प्रणॉय,
एच एस प्रोनॉय नावाचा एक बॅडमिंटन पट्टू आहे, तो ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये उपविजेता ठरलेला आहे, एच एस प्रोनॉय. दॅट्स इट. चालेल, पुढचा सेक्शन आपण काय करूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊयात, तुर्तास आपण थांबूयात. थँक्यू सो मच.